इंट्राडे ट्रेडिंग करताय पण मॅक्सिमम वेळा लॉस होतो, खूप कमी वेळा प्रॉफिट होतं, त्याचं काय कारण, कशा प्रकारे आपण प्रॉफिटेबल बनू शकतो, मॅक्सिमम प्रॉफिट मिळवू शकतो, मिनिमम लॉसेस करू शकतो, हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला या पाच स्ट्रॅटेजी फॉलो करावे लागतील. हे पाच नियम स्वतःवर घालावे लागतील आणि जर हे पाच नियम तुम्ही फॉलो केलेत तर 101% तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट कमवाल, तुमचे लॉसेस मिनिमम होतील. त्यासाठी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. पहिला नियम आहे बॅक टेस्टिंग ऑफ दी स्ट्रॅटेजी. आता तुमचा हा प्रश्न असेल की स्ट्रॅटेजी काय असतात, तर 101% तुम्ही ट्रेडिंग इथंच बंद केलेलं तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण काय होतं, आपल्याकडे प्रॉपर स्ट्रॅटेजीज नसतात, रोडमॅप नसतो आणि आपण ट्रेडिंग करायला जातो. जर प्रॉपर स्ट्रॅटेजीज नसतील, तुम्ही त्याला बॅक टेस्टिंग केलेलं नसेल, तर ट्रेडिंग करण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमचा हा प्रश्न असेल की स्ट्रॅटेजी काय असतात आणि त्याला बॅक टेस्टिंग म्हणजे काय असतं, हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण पूर्ण बिगनर लोकांसाठी हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सिम्पली मी एक चार्ट ओपन करतोय आणि या चार्टमध्ये मी आता असं ठरवणार आहे की असा जर कॅन्डल बनला, त्याची जर टेल लांब असेल आणि बॉडी छोटी असेल, यालाच आपण म्हणणार आहोत शूटिंग स्टार. आणि हा शूटिंग स्टार जेव्हा बनतो तेव्हा प्राईस खाली येते, प्राईस ड्रॉप होते. अगदी याच्या अपोजिट जर एखादा पॅटर्न बनला तर त्याला म्हटलं जातं हॅमर. हॅमर जेव्हा बनेल तेव्हा प्राईस खालून वर जायला सुरू होईल. जसा शूटिंग स्टार होता त्याच्या अपोजिट हा हॅमर असतो. आता या प्रकारच्या कॅन्डल या चार्टमध्ये कुठे बनलेत का, ही मी स्ट्रॅटेजी ठरवली की जर शूटिंग स्टार बनला तर प्राईस खाली येणार, हॅमर बनला तर प्राईस वर जाणार. इकडे बघितलं तर तुम्हाला हॅमर दिसेल आणि प्राईस वर गेलेली सुद्धा पाहायला मिळते. अजून मागं आपण बघत जाऊ, असंच प्रत्येक ठिकाणी घडतं का. मी थोडंसं बॅक टेस्टिंग करत मागे मागे जातो आहे आणि या मागे जाताना मला अजून बरेच पॅटर्न इकडे पाहायला मिळत आहे. इकडे तुम्ही बघू शकता, आपण अजून मागे जातो आहे आणि इकडे एक मला शूटिंग स्टार पाहायला मिळतो आहे. प्राईस खालून वर आली आणि पुन्हा ती प्राईस खाली जाताना दिसली. हा बनला आहे शूटिंग स्टार, प्राईस आता इकडून खाली आली. इकडे मी पहिला सेल करणार आणि खाली आल्यानंतर बाय करणार. पहिला सेल करून नंतर बाय, ज्याला शॉर्ट सेल म्हटलं जातं. मी पुन्हा मागे जातो आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी कोर्स जॉईन केला असेल, तुम्हाला या स्ट्रॅटेजी परफेक्ट माहिती असतील, याच्या टर्म्स आणि कंडिशनसुद्धा माहिती असतील. इकडेसुद्धा एक शूटिंग स्टार बनला आहे आणि याच्यानंतर प्राईस खाली जाताना दिसली. मी इकडे बाय करू शकतो किंवा इकडे पण बाय करू शकतो. टार्गेट 1, टार्गेट 2 या लेवलला मी सेल करेन, इकडे मी बाय करेन किंवा याच्या खाली गेल्यानंतरसुद्धा मी बाय करू शकतो. हे माझं दुसरं टार्गेट असू शकतं. पुन्हा मी मागे जातो आहे. इकडे बघू शकता अजून बरेच पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण सगळे पॅटर्न डिस्कस नाही करणार, एक एक्झाम्पल बॅक टेस्टिंग कसं केलं जातं हे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि इकडे अजून एक पॅटर्न मला पाहायला मिळतो, तो म्हणजे हॅमर. हॅमर एक गेलेला आहे मागं, चला हा जाऊ दे. अजून आपण एक पुढे पॅटर्न बघतोय, अजून कुठे काही दिसतो का. एक मागे हॅमर तर गेलाच, इकडे एक मोठी कॅन्डल बनलेली दिसते. आता मी सिम्पली टाईमफ्रेम चेंज करतोय आणि एक तासाच्या टाईमफ्रेममध्ये हा पॅटर्न चालतो का हे थोडंसं मी चेक करणार आहे. आता इकडे अजून कुठे हॅमर किंवा शूटिंग स्टार पाहायला मिळतो का हे थोडंसं आपण बघणार आहोत. इकडे जर तुम्ही बघितलं तर शूटिंग स्टार पाहायला मिळेल. इकडे प्राईस ड्रॉप होताना दिसली, वरच्या लेवलला मी सेल करेन, खाली आल्यानंतर मी बाय करेन. अजून थोडंसं आपण मागे जात जात पाहणार आहोत अजून कुठे काय आपल्याला पाहायला मिळेल. इकडे एक पॅटर्न पुन्हा पाहायला मिळतो, तो सुद्धा आहे शूटिंग स्टार. प्राईस वर जाताना तो शूटिंग स्टार बनला अगदी टॉपवर आणि तिथून पुढे प्राईस खाली आली. पहिला मी सेल करणार आणि नेहमीप्रमाणे खाली आल्यानंतर बाय करणार. मग एक्झॅक्ट बॉटमलाच असेल किंवा टॉपला असेल या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ते ॲनालिसिस कसं करायचं असतं हा सगळा पार्ट वेगळा आहे. इकडेसुद्धा मला एक शूटिंग स्टार दिसतोय. इकडे मी पहिला सेल करेन आणि खाली आल्यानंतर बाय करेन. अशा प्रकारे या स्ट्रॅटेजी वर्क होत असतात. आता खालीसुद्धा जर बघितलं तर इकडे तुम्हाला हॅमर पाहायला मिळतो. पहिल्यांदा मी असा हॅमर काढून दाखवला होता जो प्राईस वर घेऊन जातो. इथे मी बाय करेन आणि वर गेल्यानंतर एक्झॅक्टली या लेवलला मी सेल करेन. मग तो एक्झॅक्ट टॉप किंवा बॉटम आपल्याला पकडता येत नाही. चला तर यालाच म्हटलं जातं बॅक टेस्टिंग. तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी ठरवली, एखादा पॅटर्न पाहिला आणि त्या पॅटर्नला बॅक टेस्टिंग करून बघितलं आणि तुम्हाला समजलं की हिस्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा असे पॅटर्न बनले होते तेव्हा ते प्रॉफिट देऊन गेले. म्हणून मी काय करेन, जेव्हा हे मला लाईव्ह मार्केटमध्ये पॅटर्न्स दिसतील तेव्हा मी ते पाहून ट्रेड करायला सुरुवात करेन. जसं की आम्ही कोर्समध्ये पण शिकवतो, कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला कॉल करू शकता. ती स्ट्रॅटेजी बघायची, त्याचं बॅक टेस्टिंग करायचं आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करायला सुरुवात करायची. आता कदाचित हे जे काही मी तुम्हाला दोन पॅटर्न दाखवले, शूटिंग स्टार असेल किंवा हॅमर असेल, समजा एक्स वाय झेड शेअर्समध्ये खूप चांगल्या प्रकारे ते काम करतात, पण एखाद्या ए बी सी शेअरमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे काम करत नाहीत असं पण असू शकतं. म्हणून बॅक टेस्टिंगची गरज आहे. एकच स्ट्रॅटेजी सगळ्याच स्टॉकमध्ये खूप चांगल्या प्रकारे
चालू शकतील असं होणार नाही. कदाचित पहिल्या शेअरमध्ये ते 80% ॲक्युरेसी देतील, दुसऱ्या शेअरमध्ये ते कदाचित 60% ॲक्युरेसी देतील, कदाचित चौथ्या शेअरमध्ये ते 40% ॲक्युरेसी देतील आणि कुठल्या एखाद्या शेअरमध्ये 85%सुद्धा ॲक्युरेसी देतील. त्यामुळे ज्या स्टॉकमध्ये ॲक्युरेसी चांगली आहे मॅक्सिमम तुम्ही बॅक टेस्टिंग करून पाहिलं त्याच स्टॉकमध्ये ट्रेड करायला हवं. त्यामुळे आपला दुसरा पॉईंट आहे पेपर ट्रेडिंग इन द लाईव्ह मार्केट विदाऊट इन्व्हेस्टिंग. आता ह्याचा अर्थ काय होतो, आपण जी काही स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट केली ती खरंच वर्क होते का लाईव्ह मार्केटमध्ये. लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करताना बऱ्याच आपल्याला शंका येऊ शकतात, काही इश्यूज येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. मग त्या केसमध्ये काय करायचं, पेपर ट्रेड करायचा. पेपर ट्रेड म्हणजे काय, आपण एकही रुपया इन्व्हेस्ट करायचा नाही, पैशाची गुंतवणूक न करता फक्त पेपरवर लिहायचं मी हा स्टॉक एवढ्या प्राईजला बाय करतोय, या प्राईजला सेल करतोय, हा माझा स्टॉप लॉस असेल आणि एवढं मला इकडून प्रॉफिट मिळेल आणि लॉस झाला तर माझा एवढा होईल, हे आधी प्लॅन करून ठेवायचं आणि तसं घडतं का हे फक्त पाहायचं. चला तर थोडंसं स्क्रीनवर आपण पाहणार आहोत पेपर ट्रेड कसा करायचा. आपण आता हे स्क्रीनवर पाहणार आहोत, हा स्टॉक आहे टाटा मोटरचा आणि आपण आता पाहणार आहोत पेपर ट्रेडिंग. जर आपण इकडे बारकाईने पाहिलं तर दोन शूटिंग स्टार पॅटर्न पाहायला मिळत आहेत आणि शूटिंग स्टार जेव्हा बनतो तेव्हा प्राईस खाली येते, याला म्हटलं जातं एक स्ट्रॅटेजी. आता या स्ट्रॅटेजीला मी पहिला इकडे सेल करेन आणि जेव्हा तो स्टॉक अजून खाली येईल तेव्हा मी त्याला बाय करेन, त्याचा हाय माझा स्टॉप लॉस असेल आणि इकडे मी याला बाय करणार आहे. ही माझी झाली स्ट्रॅटेजी आणि ही झाला माझा ट्रेड आणि हे सगळं मी पेपरवर लिहीन. आता मी पेपर नाही तुम्हाला स्क्रीनवरच लिहून दाखवतोय. पेपरवर मी लिहीन बाईंग प्राईस असेल माझी 102 रुपयाची. इकडे जर सेलिंग प्राईस तुम्ही बघितली तर लक्षात येईल अराउंड ही सेलिंग प्राईस होते 109 रुपयाला आणि माझा स्टॉप लॉस असेल अराउंड 112 रुपयाला. 112 रुपयाचा हा माझा स्टॉप लॉस असेल. अगदी त्याचप्रमाणे अजून जर आपण मागे पाहत गेलो तर अजून काही आपल्याला पॅटर्न्स पाहायला मिळतात, तिकडे पण आपण बघू शकतो. किंवा हा मागचा शूटिंग स्टारला आपण घेऊ, हा माझा स्टॉप लॉस असेल, इकडे मी सेल करू शकतो आणि जेव्हा हा स्टॉक खाली येईल या लेवलला अराउंड मी बाय करेन. मग मी इकडे पेपरवर कसं लिहीन की माझी पहिल्यांदा सेलिंग केलेली प्राईस ती अराउंड होती 110 रुपये. त्याचनंतर मी बाय केलं, बाईंग प्राईस माझी अराउंड होते या लेवलला आपण जर चेक केलं तर लक्षात येईल 105 रुपयाला आपण बाय करणार आहोत आणि स्टॉप लॉस असेल अराउंड 112.5 रुपये. 112.5 माझा स्टॉप लॉस असेल. आता हे सगळं मी पेपरवर लिहीन. अगदी याचप्रमाणे मी थोडंसं मागे येतोय आणि अजून काही पॅटर्न दिसत आहेत का बघतोय. एक डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड नंतर एक हॅमर बनला. हॅमर बनल्यानंतर मला कळालं की हॅमर प्राईजला वर घेऊन जातो. हॅमर कॅन्डल का बनते, अप ट्रेंड दर्शवण्यासाठी. इकडे मी बाय करेन, हा माझा स्टॉप लॉस असेल आणि इकडे माझं अराउंड टार्गेट असेल सेल करण्याचं. आता बाईंग प्राईस माझी काय असेल अराउंड, मी समजतोय 99 रुपयाला मी बाय करतोय. सेलिंग प्राईस असेल अराउंड 108 रुपयाची आणि स्टॉप लॉस असेल अराउंड 97 रुपयाचा. इकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल, याच्यामध्ये जर मला प्रॉफिट किंवा लॉस झाला तर किती रुपयाचा होईल. लॉस झाला तर मला मॅक्सिमम 2 रुपयाचा होऊ शकतो, कारण 99 वजा 97 जर केलं तर तुम्ही 2 रुपये येतात. आणि जर मला याच्यामध्ये प्रॉफिट झालं तर ते प्रॉफिट 108 वजा 99 रुपये होईल, जे की 11 रुपयाचं होतं. अगदी याचप्रमाणे तुम्हीसुद्धा याचं बॅकटेस्टिंग करून पेपर ट्रेड करू शकता. पेपर ट्रेड म्हणजे डिमॅट अकाउंटमध्ये 1 रुपया इन्व्हेस्ट न करता डायरेक्ट आपण पेपरवर लिहितो, प्राईस बघतो चार्टवर आणि इकडे लिहितो आता लाईव्ह ट्रेड सुरू आहे, मी या प्राईजला बाय करतोय, इथे गेल्यानंतर मी सेल करणार आहे, हा माझा स्टॉप लॉस असेल. मी पेपरवर लिहून ठेवलं आणि जेव्हा तो ट्रेड एंड होईल त्यावेळी आपण पाहायचं की माझा स्टॉप लॉस हिट झाला की टार्गेट हिट झालं, मला प्रॉफिट झालं की लॉस झाला, आणि त्याच्यानंतर ॲनालिसिस करायचं की प्रॉफिट झालं तर का झालं, लॉस झाला तर का झाला. यावरूनच आपल्याला समजतं की आपण पुढे काय करायचं आहे. प्रॉफिट असेल तर स्ट्रॅटेजी कंटिन्यू करायची, लॉस असेल तर स्ट्रॅटेजीमध्ये काही मॉडिफिकेशन्स करायचे आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा बॅकटेस्ट करून पुन्हा पेपर ट्रेड करून लाईव्ह मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. तिसरा पॉईंट आहे प्रत्येक स्टॉकला, प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस हा असायलाच पाहिजे. आणि जर स्टॉप लॉस नसेल तर आपण काय करतो, तो रिव्हर्स होण्याची वाट बघतो. एखाद्या स्टॉकमध्ये आपण बाईंग पोझिशन इथे बनवली असेल, स्टॉप लॉस ॲक्च्युली इथं पाहिजे पण प्राईस खाली येते, स्टॉप लॉसच्या जवळ आलेली असते, तिथून परत खाली येते पण आपली अपेक्षा असते इथून तो रिव्हर्स होईल, पण ॲक्च्युली ही वाट बघणंच आपल्यासाठी धोक्याचं ठरतं. 2000 लॉस कधी 5000, 7000, 10000 झाला हे आपल्याला कळत नाही.
म्हणून स्टॉप लॉसची खूप गरज असते. इकडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही कॅन्डल, याला कॅन्डलला आपण काय म्हणतो, शूटिंग स्टार म्हणतो. हा शूटिंग स्टार काय करतो, प्राइसला खाली घेऊन जातो. म्हणून इकडे मी याला सेल करेन आणि खाली आल्यानंतर इकडे मला बाय करायचं होतं, पण ॲक्च्युली हा खाली आलाच नाही, इथून पुन्हा रिव्हर्स झाला. ॲक्च्युली आपल्याला इकडे स्टॉप लॉस लावायचा होता, पण तो आपण लावलेला नाही, कारण आपली अपेक्षा होती हा स्टॉक वर जातोय, आता इथून कदाचित तो खाली येईल, कारण प्राईस खाली येताना दिसते आणि अजून हा खाली येण्याची शक्यता आहे असं आपल्याला वाटेल, पण ते होणार नाही. पुन्हा प्राईस वर जाते आणि इथं जो होणारा आपला लॉस होता, आता इकडे जर बघितलं तर अराउंड 72 रुपयाला आपण स्टॉप लॉस लावलेला आहे. आपली सेलिंग प्राईस इकडे जर बघितली तर 70 रुपयाची होती. जर इकडे स्टॉप लॉस असता तर आपलं टोटल 2 रुपयाचं मॅक्सिमम नुकसान होऊ शकलं असतं, पण स्टॉप लॉस नसल्यामुळे हा स्टॉक वर जाणार आपण वाटच बघत राहणार आणि इकडे अराउंड ही प्राईस 80 रुपयाला पोहोचली, ज्यामुळे आपला 10 रुपयाचा लॉस होऊ शकतो आणि इकडे फक्त 2 रुपयाचा झाला असता जर आपण स्टॉप लॉस लावला असता. तर समजा आपण एक 1000 क्वांटिटी बाय केल्या असतील तर आपला टोटल लॉस जर इकडे बघितला स्टॉप लॉस लावल्यानंतर, तर हा टोटल लॉस फक्त 2000 रुपयाचा झाला असता, आणि पण स्टॉप लॉस लावला नसता तर हा टोटल लॉस 10000 रुपयाचा झाला असता. म्हणून स्टॉप लॉस खूप महत्त्वाचा आहे आणि जर तो तुम्ही लावत नसाल तर 101% लावला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण स्क्रीनच्या समोर असतो, लाईव्ह ट्रेडिंग करत असतो, त्यावेळी ठीक आहे, जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नसेल, तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल, स्टॉप लॉस अजून लावलेला नाही, काही हरकत नाही, पण जेव्हा तो बाईंग प्राईसच्या आसपास येईल किंवा तिथून खाली येण्याचा प्रयत्न करेल, लगेच स्टॉप लॉस हा लावलाच पाहिजे, किंवा ट्रेड बाय केल्या केल्या पहिला सेल ऑर्डर लावण्यापेक्षा पहिला स्टॉप लॉस ऑर्डर ही प्लॅन केली पाहिजे आणि स्टॉप लॉस ऑर्डर लावली पाहिजे. चौथा पॉईंट आहे टू मच ट्रेड्स इन ए वन डे. एका दिवसामध्ये खूप सारे ट्रेड करण्याची सवय असते आणि ती मी म्हणू शकतो ॲडिक्शन असते. मलासुद्धा ही नशा आहे, दारूची नाही किंवा सिगारची नाही किंवा कुठल्याही वाईट गोष्टीची नाही, पण ट्रेडिंगची सुद्धा एक नशा असू शकते. जोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही ना, तोपर्यंत सॅटिस्फाईंग असं वाटत नाही, आजचा दिवस खूप खराब गेल्यासारखा वाटतो. अक्षरशः आज मी हा शनिवारी व्हिडिओ बनवतोय, शनिवार आणि रविवार खूप खराब गेल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली सगळ्यांना शनिवार रविवार खूप आवडतो, पण जे ट्रेडर असतात, प्रॉपर ट्रेडिंग करत असतात, जे फुल टाईम ट्रेडिंग करतात, त्यांना हा दिवस खूप खराब वाटतो. ॲक्च्युली आम्हाला तर वाटतं सॅटर्डे संडेसुद्धा मार्केट सुरू असायला पाहिजे, पण ॲक्च्युली तसं होत नाही. पण जे नॉर्मली नवीन लोकं ट्रेड करतात त्यांना ॲडिक्शन लागतं. समजा तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट दिसत आहे ना, मी 1000 मिळवू शकतो तर 1 लाख का नाही, 10000 का नाही, 5000 का नाही, म्हणून आपण कंटिन्युअस अजून ट्रेडिंग करतो. एकदा 1000 रुपये प्रॉफिट झालं, एक सिस्टम आपण ठरवली होती, पण ती सिस्टम आपण ब्रेक केली, 2, 3, 4, 5 ट्रेड करायचे आणि तिथं ट्रेडिंग बंद करायचं. लोक तसं करत नाहीत, नवीन इन्व्हेस्टर नवीन ट्रेडर इथेच फसतात. जे मिळवलेले 1000 होते ते सुद्धा घालवतात, प्लस ते लॉसमध्ये जातात. म्हणून एक प्रॉपर सेटअप बनवा, मला 3 ट्रेड करायचे आहेत दररोज, किंवा 5 ट्रेड करायचे आहेत, 4 करायचे आहेत, 6 करायचे आहेत, एवढ्या ट्रेडच्या पुढे मी ट्रेड करणार नाही, मग मला लॉस असू दे किंवा प्रॉफिट असू दे, मला 5 ट्रेड केल्यानंतर पुढे ट्रेडिंग करायचं नाही, मी बंद करणार आहे, मग त्यावेळी माझा लॉस प्रॉफिट मी बघणार नाही. पाचवा पॉईंट आहे अनइवन क्वांटिटी किंवा अनइवन अमाऊंट. आता याच्यामध्ये काय होतं, एक गोष्ट लक्षात घ्या. समजा मी ट्रेडिंग करतोय आणि ट्रेडिंग करत असताना एक ट्रेड मी बनवतोय टाटा मोटरमध्ये आणि एक ट्रेड बनवतोय मी TCS मध्ये. TCS ची प्राईस समजून चला की 3000 रुपये आणि टाटा मोटरची प्राईस समजून चला 300 रुपये आहे. मग TCS चे मी 100 शेअर्स बाय करणार आणि टाटाचे सुद्धा 100च बाय करणार, पण टाटामध्ये 300 रुपये प्रमाणे जर मी 100 शेअर्स बाय केले तर टोटल माझं बाईंग 30000 होतं आणि इकडे मात्र 3 लाखाचं होतं. हा अनबॅलन्स ट्रेड झाला. ॲक्च्युली फक्त क्वांटिटी बघून ट्रेड करण्यात काहीच पॉईंट नाही. इकडे जर मी 3 लाखाचं बाईंग करत असेल तर इकडे पण 3 लाखाचं व्हायला पाहिजे, इकडे 30000 करत असेल तर इकडे सुद्धा 30000 व्हायला पाहिजे. आता थोडंसं याच्यामध्ये फरक चालतो, तुम्ही 30000 जागी इकडे 25 कराल, 25 जागी ते 27 कराल, 2, 4, 5000, 5-10% फरक चालू शकतो, पण इकडे 1 लाख करतोय आणि इकडे 20000 करतोय, याच्यामध्ये गडबड काय होऊ शकते? 20000 तुम्हाला प्रॉफिट होईल आणि 1 लाखामध्ये जर लॉस होईल ना, तर लॉस हा खूप मोठा असणार आहे.
कारण इकडे क्वांटिटी खूप जास्त आहेत. नंबर ऑफ स्टॉक्स किती असू शकतात, समजा हा स्टॉक 1 रुपयाचा आहे आणि हा 100 रुपयाचा आहे, तर याचे 100 क्वांटिटी बाय करणार असाल तर याची एकच क्वांटिटी बाय करावी लागेल, कारण याची ऑलरेडी प्राईस 100 रुपये आहे आणि 100 रुपयाचा स्टॉकसुद्धा मुवमेंट तेवढ्याच रेंजमध्ये करत असतो. जर तुम्ही 10 रुपयाचा स्टॉक बाय केला तर तो डेली मॅक्सिमम 1-2 रुपयाचीच मुवमेंट करतो, पण 2-3 हजार रुपयाचा स्टॉक जेव्हा तुम्ही बाय करता तेव्हा तो एका दिवसामध्ये 50, 100, 150, 200 रुपयापर्यंत मुवमेंट करतो. त्यामुळे इकडे सुद्धा परसेंटेज वाईज तुम्ही चांगलं प्रॉफिट कमवू शकता आणि इकडे सुद्धा कमवू शकता. हा सुद्धा डेली तुम्ही 1-3-4% प्रॉफिट मिळवू शकता आणि इकडे सुद्धा 1-3-4% प्रॉफिट मिळवू शकता. ओव्हरऑल जो प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तो इक्वल असायला पाहिजे प्रत्येक स्टॉकमध्ये, तरच तुम्ही एंड ऑफ द डे प्रॉफिटेबल असाल, एंड ऑफ द मंथ प्रॉफिटेबल असाल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक कराल, 101% कराल. आपण याचं टार्गेट ठेवणार आहोत 10,000 लाईकचं. सोबतच तुमचा प्रश्न जो काही असेल तो मला कमेंट करून विचारू शकता, कारण तुम्ही बघू शकता आपण फ्रिक्वेंटली व्हिडिओज बनवतो आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्री डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून फ्री डिमॅट अकाउंटसुद्धा ओपन करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.